प्रत्येकाला घरात शांततेचं वातावरण आवश्यक असतं. आपण रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करतो, परंतु बऱ्याच वेळा असं दिसून येतं की सर्व सोयी सुविधा असूनही घरात शांतता नसते. लहान मोठ्यांचा आदर करत नाहीत, तर मोठ्यांना लहानांच्या गोष्टी समजत नाहीत. अशा परिस्थितीत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडणं होतात. यामुळे घरातली शांतता भंग होते. कधी कधी मानसिक समस्या सुद्धा उद्भवतात. पण या सगळ्या मागे वास्तुदोषही कारण असू शकतो का? तसंच या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी वास्तू उपायांनी मार्ग निघू शकतो का? याचबद्दल आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घरात पैशाशी संबंधित वाद असल्यास खर्चासाठी किंवा व्यवहारांसाठी तुम्हाला तिजोरीची दिशा बदलणं आवश्यक आहे. तिजोरी नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असली पाहिजे. चुकीच्या दिशेने असलेली तिजोरी संपत्तीशी संबंधित वादाला आमंत्रण देते. तसंच वास्तुशास्त्रानुसार जर पती पत्नी मध्ये वादविवाद होत असतील तर ही वास्तुदोषाची लक्षणं असू शकतात. यातून मुक्ती मिळवण्यासाठी बेडरूमच्या रंगांची काळजी घेतली पाहिजे. बेडरूमचा रंग कधीही गडद असू नये, हलका रंग असला पाहिजे. हलके रंग परस्पर प्रेम आणि सामंजस्यात वाढ करतात. घरातील प्रत्येक लहान सहान गोष्टी सदस्यांमध्ये भांडण होत असतील तर सतर्क होणंही आवश्यक आहे. त्वरित वास्तुदोषाचे निवारण करणे महत्वाचे आहे. यासाठी प्रथम घरातील बेडरूमची दिशा तपासा. चुकीच्या दिशेला बेडरूम असणे अनावश्यक वादाला कारणीभूत ठरू शकते. वैवाहिक जोडप्यांचे बेडरूम नेहमीच नैऋत्य दिशेने असावे. हे खूपच उपयुक्त ठरते. एखाद्याच्या घरात अनावश्यक वाद चालू असल्यास किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल आपुलकीचा अभाव असेल तर ते देखील वास्तुदोषामुळे होते. म्हणून रात्री झोपायच्या आधी पितळेच्या भांड्यामध्ये तुपात भिजवलेला कापूर जाळा. असं म्हणतात की यामुळे वादाच्या या समस्येपासून आराम मिळतो. मित्रांनो, तसंच घरामध्ये तुम्हाला सुखशांती नांदावी असं वाटत असेल तर घर स्वच्छ ठेवा. घरात कुठल्याही प्रकारचं भंगार सामान असू देऊ नका. फाटके तुटके कपडे, फाटके तुटके भांडे हे सुद्धा घरामध्ये ठेवू नका. तसंच फुटलेल्या काचांना सुद्धा घरामध्ये थारा देऊ नका. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा, म्हणजे तुमची मनही स्वच्छ आणि सुंदर आणि निर्मळ राहतील. तसंच घरामध्ये पूजा अर्चना सुद्धा रोजची केली जावी. स्तोत्रपठन, मंत्रपठन यामुळे सुद्धा घरातील वास्तुदोष निघून जातात. मंडळी, आम्ही आमच्या चॅनलवर सणवार, व्रतवैकल्य यांची सविस्तर माहिती देतो. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रीय, अंकशास्त्रीय आणि वास्तुविषयक मार्गदर्शनही करतो. आणि म्हणूनच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं मोफत आहे. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तुम्ही लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजलाही फॉलो करू शकता. अहो मग वाट कसली बघताय? लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.